मित्र हो नमस्कार। कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। घनदाट हिरव्यागार खारफुटीने भरलेली आचऱ्याची निसर्गसंपन्न खाडी आणि त्यातून जाणारी ही लाकडी होडी, दोन बाजूनी नदी आणि एका बाजूने समुद्राने वेढलेलं असं रामेश्वराला इनाम दिलेलं सिंधुदुर्गातलं एक निसर्गसंपन्न गाव म्हणजे आचरा। आचरा गावचं कांदळवन हे सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठं कांदळवन आहे। साधारणपणे 210 हेक्टरमध्ये पसरलेलं हे कांदळवन भारतातल्या तब्बल 39 चिपीच्या प्रजातींपैकी 19 प्रजातींचं माहेरघर आहे। आचऱ्याची नदी जिथे समुद्राला मिळते तिथे तयार झालेल्या या खाडीतून असंख्य जातीचे मासे, कांदळवनाच्या प्रजाती, अनेक प्रकारचे स्थानिक शिवाय स्थलांतरित पक्षी, नदी, खाडी आणि समुद्र अशा तीनही परिसंस्था इतक्या जवळजवळ पाहायला मिळणं हे खरं तर एक आश्चर्यच आहे। आचरा खाडीत जांभूळ नावाचे खूप सुंदर बेट आहे। या बेटावर राहणारे वाडेकर काका गेली अनेक वर्षे आचरा खाडीतील कांदळवनांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी काम करत आहेत। मासेमार लोकांच्या आयुष्यात आणि जीवनशैलीत कांदळवनांचं महत्व पटवून देण्याचं काम करत आहेत। नैसर्गिक स्रोतांचं आणि घटकांचं मानवी जीवनशैलीमध्ये असलेलं महत्व समजावून सांगणं, अधोरेखित करणं आणि ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणं, ह्यातच निसर्गाचं संवर्धन आलं। आचऱ्याचं एवढं मोठं कांदळवन हे कुठच्या सरकारी नियमांनी आणि कायद्यांनी जपलेलं नाही, तर ते रामेश्वराच्या कायद्याने जपलं गेलं। आचऱ्याचं कांदळवन ही एक देवराई आहे, कदाचित महाराष्ट्रातील कांदळवनांची एकमेव देवराई। रामेश्वराला वंदन करून निसर्गाला देव मानणाऱ्या संस्कृतीला समजून घेण्यासाठी चला जाऊ कांदळवनांच्या देवराईत। मित्र, आता ही मँग्रोव्ह सफारी आमची सुरू आहे आणि ॲक्च्युली टेन्स मँग्रोव्हमध्ये आम्ही एंटर केलं। एकदम शांतता आहे सगळीकडे, अनेक पक्षी आम्हाला इथे दिसत आहेत। बर्ड वॉचिंगसाठी आणि कोस्टल रिजन एक्सप्लोर करण्यासाठी मँग्रोव्हची सफारी ही एक खूप जबरदस्त ॲक्टिव्हिटी आहे। आतासुद्धा अनेक प्रकारचे बर्ड्स इथे दिसत आहेत आणि मँग्रोव्हचे अनेक प्रकार आपल्याला या चिपीच्या किंवा खारफुटीच्या जंगलात आपल्याला दिसत आहेत। हे जंगलच आहे खरं तर, कारण इथे जी फीलिंग आहे ही एखाद्या, जसं आपण सह्याद्री तिलारीमध्ये जाऊन आपण कॅम्पिंग केली होती का डेन्स फॉरेस्टमध्ये, हे तसंच पाण्यातलं जंगल आहे आणि ते आपण आज एक्सप्लोर करतो आहे वाडेकर काकांसोबत, जे इथल्या जांभूळ नावाच्या बेटावरती राहतात आणि त्यांना इथलं बरंच काही गोष्टी माहिती आहेत, तर आपण त्यांच्याकडून ह्या मँग्रोव्हबद्दल माहिती घेऊ। काका, साधारण चिपीचे किती प्रकार आहेत आपल्याकडे? ते 20 प्रकार आहेत। 20 प्रकार आहेत आणि त्याच्यातले काही जे प्रकार आहेत ते फक्त आचरा खाडीमध्ये, आचरा खाडीमध्ये त्याच्यात एक झायलोकॉर्पस ग्रॅनटम आहे, म्हणजे त्याला मराठी भाषेत आपल्या स्थानिक भाषेत बेलाणा म्हणतात, हिरापू आहे। अजून एक दोन तीन प्रकारचे असे ते फक्त आचरा खाडीमध्येच मिळतात। एकूण मँग्रोव्हच्या 39 जाती आहेत, तर पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीत म्हणजे फक्त आचरा येतेच त्या जास्त अधिक प्रमाणात आहेत, 20 जाती आहेत तिथे। अरे वा। आणि दोन तीन त्या अति दुर्मिळ जातीतलेच आहेत, त्याची जोपासना झाली पाहिजे त्याची ती। एक्झॅक्टली। मग आता आपल्याकडे जे मँग्रोव्ह असत किंवा जे काही स्पेसिस आहेत, तर ह्यांचा एकंदर आपल्या समुद्र किनारपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात त्याचा काय बेनिफिट असा किंवा फायदा असा? त्याचं तर एकतर हे म्हणजे एकतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे फुफ्फुस आहे, जसं जगाचं फुफ्फुस अमेझॉन मुंबईचं आरे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे आचरा खाडीतले हे 210 हेक्टरमध्ये विस्तृत असं खारफुटी किंवा जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह मँग्रोव्ह प्रोजेक्ट आहे। बरोबर। आणि ते सुद्धा पहिल्यापासूनच आहे, त्याची फक्त काय आता जोपासना झाली पाहिजे, काँक्रिटीकरण किंवा सिमेंटचे बंधारे, बरोबर, जेटी याची इथे हे नाही झाली पाहिजे आणि गरज पण नाही जर मँग्रोव्ह व्यवस्थित जर असेल। जिथे मँग्रोव्ह आहे तिथे सुनामी किंवा अशी तत्सम म्हणजे वादळ बिदळ येतात ती त्याची भरपूर अशी ती ही किनाऱ्याची धूप थांबवतात, वादळांची तीव्रता कमी करतात। सगळ्यात जास्त म्हणजे हे मँग्रोव्ह आहेत ते कार्बन डायऑक्साईड 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन
शुद्ध ऑक्सिजन सोडतात. बरोबर, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये कमी करण्यामध्ये अधिक याच्या पानात माशांचं अन्न आहे, ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे, अधिक जाळीमुळे जाळी असतात त्याच्यात मासे अंडी घालण्यासाठी इथे भरपूर प्रमाणात येतात. त्याच्यामुळे आचऱ्याच्या समुद्रात किंवा आचऱ्याच्या समुद्राच्या बाहेर मासे विपुल प्रमाणात मिळतात. त्याला हे आचऱ्यातली खारफुटी किंवा हे कांदळवनच महत्वाचं योगदान बजावते. बरोबर, काकाने अगदी खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की हे आपल्याला जे मँग्रोव्ह दिसतं त्याच्यामध्ये आतमध्ये असं डेन्स मँग्रोव्ह आहेत. आपल्या दोन्ही बाजूला जे मँग्रोव्ह आहेत त्याच्या आतमध्ये जे मँग्रोव्हची जी मुळं आहेत ती अशी जमिनीत खोलवर गेली आहेत आणि त्यांनी एक आतमध्ये एक जी नॅचरल कॅनोपी तयार केली आहे त्याच्यामध्ये मासे येऊन अंडी घालतात. हो, आणि कारण माशांना ते सुरक्षित वाटतं तर बेसिकली इथून जवळच समुद्र आहे आणि हे जे मासे आहेत ते इकडे ब्रीडिंग करतात, ते मोठे होतात आणि मग जी समुद्र आणि बॅकवॉटरमधली जी मासेमारी चालू असते त्याचं बेसिक जे खाद्य आहे ते इथून मिळत असतं. तर मँग्रोव्हचा हा फायदा आहे, आपल्याला जिथे मासा मिळतो तिथे तो जन्म घेत नसून तो तिथून कुठेतरी लांब मँग्रोव्हमध्ये किंवा आतमध्ये सी रॉक्समध्ये तो जन्म घेत असतो. त्यामुळे या मँग्रोव्हचं हे महत्त्व हे खूप इकॉलॉजीच्या दृष्टीने आणि कोकणाच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने किंवा सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की अनसस्टेनेबल वेने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी आज चालू झाली, LED मासेमारी, पर्सिनेट मासेमारी, पण जी स्थानिक जी रापण मासेमारी म्हणा किंवा खाडीत गळ टाकून केली जाणारी मासेमारी म्हणा, तर ह्या ज्या शाश्वत पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारी आहेत त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होते आणि त्यांना मासा पण कमी मिळतो. ह्याचं कारण हेच आहे की अशाश्वत पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीमध्ये माशांची अंडी नाहीशी केली जाते. आणि आज आपण बघतोय की इतकं छान आणि डेन्स मँग्रोव्ह आहे तर हा मला वाटतं आपल्या ज्या किनारपट्टीला जेवढे लोक राहतात तेवढं त्यांचं पोट भागून त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन देण्याचं काम हा समुद्र आणि खाडी करते आहे. तर आपण त्याचा हावरेपणा न करता ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं जपता येईल ह्यावरती विचार करायला हवा. काकानू, एकंदर इको टुरिझम जर आपण म्हटला या भागातला तर समुद्र आहे, बॅक वॉटर आहे, तर तुम्हाला काय वाटतं काय पर्यटकांनी इकडे येऊन काय काय एक्सप्लोअर करायला हवं? पर्यटकांनी इकडे एक झाडांची विविधता आहे. बरोबर, एका 20-20 प्रकारची झाड आहेत ती बघावी, त्यांची जोपासना होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. बरोबर, अधिक त्याच्यामुळे इथल्या लोकांना रोजगार किंवा शाश्वत रोजगार मिळण्याची शक्यता आहे. पण पर्यटकांनी सुद्धा याची नाशधूस करता किंवा याची माहिती घेणं आणि रिसर्च करणं या संदर्भातले पर्यटक निर्माण होणं गरजेचं आहे. बरोबर, आणि बर्ड साधारण काका कोणते म्हणजे किंगफिशर तर आम्हाला इथे इथे चार जाती आहेत, एकूण पाच जाती काहीतरी आहेत. एक ती शाकाहारी सुद्धा किंगफिशरची जात आहे, ती मासे खात नाही. अरे वा, ती सुद्धा इथे आहे. जबरदस्त. आणि बाकी ईगल्स, बऱ्याच प्रकारच्या म्हणजे काही पक्षी असे आहेत की ज्यांना म्हणजे आम्हाला नावं सुद्धा त्यांची म्हणजे शास्त्रीय नावं माहित नाही, आम्ही त्याला वेगवेगळ्या भाषेत नाव म्हणजे स्थानिक नाव आहेत. आम्ही पक्षी अभ्यासकांना सुद्धा विचारलं तर त्यांच्याकडे सुद्धा ते आमच्याकडे आता एक रात्रीचा म्हणजे घुबडा सारखा एक पक्षी असतो तो श्रीलंकन फ्रॉग हू असा आवाज करतो त्याला आम्ही हुमन म्हणतो. हुमन रात्रीच्या वेळीच बाहेर पडतो, निशाचर आहे तो. निशाचर तो फक्त आवाज करतो असा हू 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 मोठ्या झाडावर बसून, पण तो दिसत नाही सहसा. तर याचा सुद्धा काही गोष्टीचा अभ्यास होणं गरजेचं आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून. बरोबर, पण मग आपल्या जी आपली स्थानिक जी गाव राहाटी आहे किंवा देवराहाटी आहे ह्यांनी ह्याच्या कन्झर्वेशनसाठी काय उपाययोजना आहेत किंवा देवराई आहे का मँग्रोव्हची? मँग्रोव्हची ही देवराई आहे. पूर्वी याच्यात म्हणजे असं कोणी तोडायचं नाही किंवा व्हेरी गुड भूतभीत राहतात असं एक याचं म्हणजे पाळांचं म्हणजे मुळं आहेत ना ती पाणी कमी झालं की लो वॉटरला ती हव्याचा उत्सर्जन करतात आणि त्याच्यामुळे एक असा आवाज एक प्रकारचा आवाज येतो विशिष्ट आवाज असं काट 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 म्हणजे लाकडं तोडल्या बिडल्यासारखा. त्याच्यामुळे पूर्वजांनी एक भीती घातली होती की संध्याकाळच्या वेळेला इथे मँग्रोव्हच्या जवळपास जायचं नाही, तिथे भूत किंवा अशा बरोबर पिशाचे असे शक्ती राहतात. त्याच्यामुळे पण त्याचं ते संवर्धन होण्यासाठी ती पण एक समजूत पूर्वजांची खरोखरच योग्य होती आणि आहे. अगदी बरोबर, तर हाच मुद्दा आहे की मी पुन्हा पुन्हा देव आणि निसर्ग या संकल्पनांकडे पुन्हा पुन्हा येतोय की निसर्ग हाच देव आहे आणि आपल्या ज्या स्थानिक कुठल्याही भागात जावा, तुम्ही कोकण असेल किंवा भारतातल्या अन्य कुठल्याही प्रांतात जावा, तिकडची इकॉलॉजी ही तिथल्या जगण्याचा एक मुख्य माध्यम आहे. म्हणजे इथला निसर्ग हा ज्या लोकांना जगवत असतो त्यामुळे तोच खरा देव आहे आणि त्यामुळे त्याला जपण्यासाठी देवराहाटीने अनेक जसं आपण रिसेंटली तिलारीमध्ये जसं मिरिस्टिकाचं फॉरेस्ट बघितलं की तिथल्या गावाने देवराई म्हणून जपलंय, तसं इट्स काइंड ऑफ अ जसं ते स्वीट वॉटर मँग्रोव्ह होते तसंच हे सुद्धा बॅकवॉटरमधले मँग्रोव्ह आहेत आणि ते इथल्या संस्कृतीने जपले आहेत. आणि खरं तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या श्रद्धा ज्या आहेत त्यांची खूप मोठी सायंटिफिक लेवलला चिकित्सा जर करायला गेलं तर निश्चितच त्यातून एकच संदेश जातो की आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे.
चलो अब और तर मित्रों आता या मँग्रूवच्या डेन्स फॉरेस्टमध्ये आहे. अनेक गोष्टी काका आम्हाला समजावून सांगतात. मँग्रूवचे प्रकार काय असतात, मँग्रूवमध्ये मासे कसे अंडी घालतात, ते त्यांच्यासाठी एक सेफ जागा असते कारण इथे त्यांना कोणी डिस्टर्ब करत नाही. तर काका म्हणाले की डुक्कर पण वास्तव्यासाठी किंवा याच्यासाठी येतात संरक्षणासाठी. आणि हा जो माझ्या हातात आहे हे एक शिंपल्याचा प्रकार आहे ज्याला म्हारय म्हणतात कोकणामध्ये. तर ही म्हारय आहे, ही ओहोटीच्या वेळी हे म्हारय काढायला लोक येतात इकडे. आता भरतीत पाणी आलंय, ओहोटी आले, पाणी सुकलं की म्हारय काढून मग हा सुद्धा मँग्रूवने दिलेली एक आपल्याला एक देणगी आहे. पावसाळ्यात जेव्हा इतर मासेमारी बंद असते तेव्हा हे मँग्रोव्ज हे या शिंपल्यामार्फत आम्हाला रोजगार किंवा याच्यापासून आम्ही विकून जे तांदूळ बिंदूळ काय जे जीवनावश्यक वस्तू लागतात ते आणतो. मग हे मँग्रोव्ज आम्हाला म्हणजे पावसाळ्याचे काही 4 महिने सगळे रोजगार किंवा अन्न पुरवतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता पूर्व लहानपणापासूनच मी माझ्या आयुष्यात जवळजवळ 2 ते 3 लाखांपर्यंत ही मँग्रोवच्या झाडाची लागवड केली असेल. पण कधी कधी कसं इथे दिवसा लावली तर लोक काढून टाकतात, ह्या हिशोबाने रात्रीच्या वेळेला पण आम्ही मँग्रोवच्या झाडांची लागवड केलेली आहे. आणि आता ती मोठी झाली आहे, त्यांना आता फळं आली, त्यांना सेंगा पण येतात. हे मँग्रोव जे आहे हे आधी मुळात एक म्हणजे असे खाऱ्या पाण्यातील जे काही प्रदूषण किंवा वेगवेगळे जे दूषित पाणी असते ते आपण स्वतः घेतात. जसं शंकराने विष पाहिलं तसे मँग्रोव ते पाण्यातील विष असते ते स्वतः खातात आणि आपल्याला शुद्ध पाणी देतात. त्याचबरोबर मँग्रोव हे इतर झाडांपेक्षा 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन शुद्ध हवेचा पुरवठा करतात. हे आचऱ्यामध्ये 210 हेक्टरमध्ये विस्तृत असं पसरलेलं मँग्रोवचं जंगल आहे किंवा वन आहे कांदळवन. आणि त्याच्यात 20 व्हरायटी आहेत. त्याच्यात काही व्हरायटी जे आहेत ते म्हणजे झायलोकॉपस, त्याला स्थानिक भाषेत बेलांडा म्हणतात, इरापू, असं जे फक्त आचऱ्या इथेच सापडतात, बाकी दुसरीकडे ते जास्त त्यांचा हे नाही. आणि जर असंच निसर्गात संवर्धन झालं पाहिजे, यांच्यासारखी अभ्यासवृत्तीने इथे येणारे आलं पाहिजे, निसर्गाचं संरक्षण करून इथल्या लोकांना पण त्याच्यापासून रोजगार मिळेल. निसर्ग जर वाचला तर सगळेच आपण वाचू. बरोबर, जे काही सांगितलं त्यांनी एक शब्द वापरला की मँग्रोव्ज हे शंकरासारखं विष घेऊन ते स्वतः विष पितात आणि लोकांना चांगला शुद्ध हवा देतात. तर हा निसर्गाकडे बघण्याचा आपला उद्देश असायला पाहिजे की आपण निसर्गात जगतो तर निसर्ग हा देव आहे आणि खऱ्या अर्थानं त्याची पूजा करायला पाहिजे. आणि देवाला जर जपत नसू कुठेही जाताना आपण निसर्ग आणि तिथली निसर्ग जीवनशैली याचा अभ्यास करायला हवा. निसर्ग फक्त कोकणात नाही आहे, निसर्ग भारतात आहे, संपूर्ण जगात आहे आणि निसर्गाला धरून राहणारी माणसं ही संपूर्ण जगात आहेत. त्यामुळे त्या त्या भागात गेल्यानंतर तिथल्या निसर्गासोबत जगणाऱ्या माणसांचा आणि त्यांच्या कल्चरचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते का तसं जगतात याचाही विचार करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की सस्टेनेबल लाईव्हलीहूड, की एका ठराविक लिमिटपर्यंत आपण निसर्ग वाचवू शकतो कारण शेवटी निसर्गावर माणसाची उपजीविका चालते आणि ती उपजीविका चालते म्हणून निसर्ग वाचवणारी लोक आहेत. मासे खाणारीच माणसं लोक मासे जपू शकतात. म्हणून असं आहे की किनारपट्टीची माणसं ही समुद्राला देव मानतात किंवा त्यांनी देवराया निर्माण केल्यात. मँग्रूवची सुद्धा आपल्याकडे देवराई आहे. तर अशा पद्धतीच्या कन्सेप्ट घेऊन काम करणं आणि त्याच्याशी निसर्ग शिक्षण देणं आमचा उद्देश आहे. तर नक्कीच या निसर्गाचं शिक्षण घेण्यासाठी काकांकडे आलात, इकडे आचऱ्याला आलात, तर निश्चितपणे वाडेकर काकांसोबत एखादी इथली सफारी करा आणि इथल्या सस्टेनेबल लाईव्हलीहूडला प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू.